या बातमीचे प्रायोजक आहेत होलसेल आणि रिटेल विक्रेते श्री दत्त फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मोडनिंब. संपर्क क्रमांक 95 45 49 11 12. देशामध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर आता मुंबईतील प्रादेशिक हवामान केंद्राकडून आगामी 48 तासांसाठी मुंबईकरांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. मुंबई आणि उपनगरांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची तसेच काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तसेच येत्या 5 दिवसांमध्ये मुंबई कोकण किनारपट्टीला मुसळधार पावसाचा इशारा देखील देण्यात आलाय. भारतीय हवामान विभागाने 13 आणि 14 जून या कालावधी दरम्यान मुंबईत अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशाराही दिलाय. त्यामुळे पालिका सज्ज झाली. मुंबईतील समुद्र किनारे आणि समुद्र किनाऱ्यांलगतचा परिसर आदी ठिकाणी जाणे नागरिकांना टाळावे असे आवाहन मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन खात्याद्वारे करण्यात आले. तसेच या पार्श्वभूमीवर पालिकेने नियंत्रण कक्षांना दक्षतेचा इशारा दिलाय. दरम्यान मुंबईसह उपनगरामध्ये रात्रीपासून दमदार पाऊस सुरू आहे, तर मुंबई आणि कोकण किनारपट्टीत अतिवृष्टीचा देखील इशारा दिलाय. आज सकाळपासूनच मुंबई, अंधेरी, दादर, सायण, कुर्ला, परळ, कुर्ला या ठिकाणांसह पश्चिम उपनगरामध्ये पाऊस सुरू आहे. अनेक भागांमधील रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहन चालकांना अडचणींना सामोरं जावं लागतंय. पूर्व मोसमी सरींना असलेला जोर, नियोजित वेळेच्या 2 दिवस आधीच मुंबईमध्ये दाखल झालेला मोसमी पाऊस या कारणांमुळे मुंबईत यावर्षी पावसाने जून महिन्याची सरासरी पहिल्या 10 दिवसांमध्ये ओलांडली. हवामान विभागाच्या नोंदीनुसार मुंबई उपनगरातील पावसाची सरासरी संपूर्ण जून महिन्यासाठी 505 मिलीमीटर आहे. मात्र यंदा 1 ते 11 जून सकाळी 8:30 वाजेपर्यंत उपनगरामध्ये 534.3 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. आपल्या भागातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या प्रकाश पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. प्रकाश पर्व न्यूज आपल्या सोबतीने आपल्या बरोबर.